नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे आषाढ स्पेशल गोड कापण्या आणि पुऱ्या. आषाढ महिना आला आणि कापण्या व तिखट पुऱ्या बनवल्या नाहीत असं होतच नाही, कारण ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि आता आषाढ महिनासुद्धा चालू झाला आहे, त्यामुळे मी ही डिश तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लगेच, जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर आषाढ स्पेशल आपण गोड पुऱ्या आणि गोड कापण्या बनवतो आहे, तर त्यासाठी सुरुवातीला गुळाचं पाणी करून घ्यायचं. तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये एक वाटी गुळ घ्यायचा आहे. ही वाटी तुम्ही बघू शकताय. तर ह्याच वाटीने मी आज सर्व मेजरमेंट घेणार आहे आणि आता ह्या गुळामध्ये त्याच वाटीने अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण वाटी पाणी ओतायचं आहे. आणि आता गॅस चालू करूया आणि हे जास्त उकळत बसायचं नाही आहे. गुळ पाण्यामध्ये मिक्स झाला की मग गॅस बंद करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे. आणि आता गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आणि आता इथे एका बाऊलमध्ये त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाटीमध्ये पीठ भरताना जास्त दाबून पण भरायचं नाही आणि अगदी हलक्या हाताने पण भरायचं नाही. तर आता इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमधून बारीक करून टाकला तरीसुद्धा चालेल. रव्यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत व्हायला मदत होईल. आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा विलायचीची पूड टाकूया, त्याचबरोबर एक चमचा बडीशेप बारीक करून टाकायची आणि त्यानंतर चिमूटभर मीठ टाकूया. आणि आता त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे. हे तूप चांगलं कडकडीत गरम करून टाकायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर या ठिकाणी करू शकता. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तूप थोडंसं गरम आहे म्हणून मी सुरुवातीला पळीनेच हे मिक्स करून घेते. तूप थोडं थंड झालं की मग हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता पिठामध्ये तूप चांगलं मिक्स करून झालं आहे. आता आपण जे गुळाचं मिश्रण केलं होतं ते सुद्धा थंड झाल्यावर एका वाटीमध्ये गाळणीने गाळून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा किंवा एखादा खडा असेल तर तो वरती राहील. आणि आता या पिठामध्ये हे गुळाचं पाणी हळूहळू ॲड करायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही. आणि आता या गुळाच्या पाण्यानेच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. आणि मळताना हे पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल पण ठेवायचं नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे याचं पीठ मळून घेतलं आहे. आणि आता झाकून अर्धा तास भिजत ठेवूया, कारण आपण यामध्ये जो रवा वापरला आहे त्याला भिजण्यासाठी थोडा टाईम लागेल, त्यामुळे अर्धा तास झाकून ठेवायचं. आणि आता अर्ध्या तासानंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता याचे अशा प्रकारे गोळे करून घेऊया आणि आता एक एक लाटून घेऊया. तर अशा प्रकारे चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं आहे अशा पद्धतीने, कारण जाड लाटल्यामुळे पुऱ्या आणि कापण्या चांगल्या मऊ होतील. पातळ लाटल्या तर मग तळल्यानंतर कापण्या खूप कडक होतील, त्यामुळे शक्यतो जाडच लाटायचं आहे. आणि पुऱ्यांसाठी अशा प्रकारे ग्लासने गोल कट करून घ्यायचे. आणि त्याच पद्धतीने दुसरा गोळासुद्धा लाटून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे डायमंड शेपमध्ये कापण्या कट करून घ्यायच्यात. तर इथे चार गोळ्यांपैकी मी दोन गोळ्यांच्या पुऱ्या कट करून घेतल्यात आणि दोन गोळ्यांच्या कापण्या कट करून घेतल्यात. आणि आता हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल तापल्यानंतर मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचं आहे. आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत सर्व कापण्या आणि पुऱ्या तळून घ्यायच्यात. आणि या कापण्या 5 ते 6 दिवस टिकतात, तर 5 ते 6 दिवसाच्या प्रवासामध्ये सुद्धा आपण ह्या घेऊन जाऊ शकतो. आणि फक्त आषाढ महिन्यातच नाही तर कधीही आपण ह्या करून खाऊ शकतो. तर इथे आपली पारंपरिक आषाढ स्पेशल गोड पुरी आणि कापण्या रेडी आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअरसुद्धा करा. आणि लवकरच आपण आषाढ स्पेशल तिखट पुऱ्यांची रेसिपीसुद्धा बघणार आहोत, त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.